काळ्या रंगाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता दाखवणारा हा प्रयोग आहे. यासाठी आपल्याला लागतील दोन सारख्या प्लास्टिकच्या बाटल्या, काळा पेपर, एक पांढरा पेपर आणि दोन थर्मामीटर. सुरुवातीला एका बाटलीच्या तळाशी काळ्या रंगाचा पेपर गुंडाळून घ्या आणि सेलोटेप वापरून तो बाटलीवर व्यवस्थित बसवून घ्या. ही झाली काळा पेपर गुंडाळलेली बाटली तयार. दुसऱ्या बाटलीवर पांढऱ्या रंगाचा पेपर अशाच प्रकारे गुंडाळून घ्या. आता ह्या दोन्ही बाटल्यांमध्ये सारख्या आकारमानाचं पाणी भरा. बघा, दोन्ही बाटल्यांमधल्या पाण्याची पातळी अगदी सारखी आहे. आता ह्या दोन्ही बाटल्यांमध्ये थर्मामीटर घाला आणि सुरुवातीच्या तापमानाची नोंद करा. ते तापमान आहे 29°C. आता 3 तासांसाठी या दोन्ही बाटल्या स्वच्छ सूर्यप्रकाशात ठेवा आणि नंतर वाढलेल्या तापमानाची नोंद करा. काळा कागद असलेल्या बाटलीचं तापमान वाढलंय 12.5°C, तर पांढरा कागद असलेल्या बाटलीचं तापमान वाढलंय फक्त 5.5°C. काळा रंग खूप उष्णता शोषतो हेच या प्रयोगावरनं सिद्ध होतं.